इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास, भाग एक। पाठाचे नाव आहे आपण परिसर धोक्यात आणत आहोत का। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न अ, काय करावे बरे, यातील प्रश्न आहे। बुलढाणा येथे राहणाऱ्या तुमच्या काकांची जुनी स्कूटर आहे, ती सुरू केली की स्कूटरमधून खूप धूर येत असतो। उत्तर, स्कूटरमधून निघणाऱ्या धुरामुळे हवा प्रदूषित होते, त्यामुळे काकांची जुनी स्कूटर गॅरेजमध्ये न्यावी व चांगल्या मॅकॅनिककडून दुरुस्त करून घ्यावी। प्रश्न आ, यादी करा। यातील प्रश्न, पेट्रोल अथवा डिझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी करा। उत्तर, स्कूटर, मोटारगाडी, बस, ट्रक, ट्रॅक्टर इत्यादी। प्रश्न ई, जरा डोके चालवा। यातील प्रश्न क्रमांक एक, कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीत सोडतात, त्यामुळे आसपासच्या लोकांना काय त्रास होत असेल? उत्तर, एक, कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीच्या पाण्यात सोडल्यामुळे नदीचे पाणी खराब होईल व लोकांना नदीतील दूषित पाण्याचा वापर करावा लागेल। दोन, दूषित पाण्याचा वापर केल्यामुळे विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागेल। प्रश्न दोन, विजेच्या शोधामुळे मानवी जीवन कसे सुलभ झाले? उत्तर, एक, विजेच्या शोधामुळे विजेवर चालणाऱ्या पंपाचा वापर सुरू झाला, त्यामुळे कमी वेळात व कमी कष्टात पाणी उपसणे शक्य झाले। दोन, विजेवर चालणारी उपकरणे, यंत्रे, वाहने यांचा वापर सुरू झाला, त्यामुळे मानवाचे जीवन अधिक अधिक सुलभ झाले। प्रश्न ई, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। यातील प्रश्न एक, माणसाने कोणकोणती वाहने निर्माण केली आहेत? उत्तर, माणसाने स्कूटर, बस, ट्रक, ट्रॅक्टर, विमान, आगगाडी यासारखी वाहने निर्माण केली आहेत। दोन, नवीन वसाहती बांधण्यासाठी काय करावे लागते? उत्तर, नवीन वसाहत बांधण्यासाठी जमीन मोकळी करावी लागते व त्यासाठी त्या जागेवरील झाडे तोडावी लागतात। प्रश्न तीन, डासांमुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो? उत्तर, डासांमुळे हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, चिकुनगुनिया इत्यादी रोगांचा प्रसार होतो। चार, दुबार तिबार शेतीचा जमिनीत मुरलेल्या पाण्यावर काय परिणाम झाला आहे? उत्तर, दुबार तिबार शेतीमुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे। प्रश्न उ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। यामध्ये पाच प्रश्न आहेत। यातील पहिला प्रश्न, उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची टिंबटिंब निर्माण होते। उत्तर, टंचाई। दोन, रेडा किंवा बैल लावून टिंबटिंब फिरवले जाते। उत्तर, रहाट गाडगे। तीन, सर्व प्राण्यांपेक्षा
टिंबटिंब अधिक बुद्धिमान आहे माणूस। 4 मोठ म्हणजे चामड्याची एक मोठी टिंबटिंब, उत्तर पिशवी। 5 टिंबटिंबासाठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले आहेत, उत्तर रोजगारासाठी। प्रश्न उ माहिती मिळवा। पुढील विषयांवर माहिती मिळवा। पहिला विषय आहे डिझेल आणि पेट्रोल जपून वापरा, उत्तर डिझेल आणि पेट्रोल यांचा साठा भूगर्भात मर्यादित स्वरूपात आहे। जर आपण पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीने वापर केला नाही तर हे साठे संपून जातील, त्यामुळे डिझेल आणि पेट्रोल जपून वापरावे। प्रश्न 2 पाण्याची बचत करा, उत्तर पाणी जगण्यासाठी आवश्यक असल्यामुळे आपण पाण्याची बचत केली पाहिजे। पाण्याची बचत आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल। 1 एखादा नळ खराब झाल्यास लगेच दुरुस्त करावा। 2 वाहने धुण्यासाठी पाण्याचा पाईप न वापरता वाहने ओल्या कपड्याने पुसून घ्यावी। 3 भांडे कपडे धुताना सतत नळ चालू ठेवू नये। 4 शॉवर खाली आंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करावी। बालमित्रांनो, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा। धन्यवाद।